न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत राजकारणाचा घाट आणि घाटातलं राजकारण। नवाब मलिक आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये आता वाक युद्ध रंगलेलं आहे। घाटातल्या राजकारणावरून आपापसात झुंपलेली आहे। शरद पवार फडणवीसांना काशीचा घाट दाखवणार असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलेलं होतं आणि मलिकांच्या या वक्तव्याच्या नंतर आता चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काशीचा घाट म्हणजे मृत्यू का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि मलिकांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केलेली आहे। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातलं वाकयुद्ध आता पेटलेलं आहे। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती आणि त्यांच्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीकडून त्यांना शरद पवार यांनी पहिल्यांदा कात्रजचा घाट दाखवला होता, आता यापुढे काशीचा घाट दाखवला जाईल असं वक्तव्य नवाब मलिकांनी केलं आणि तेच वक्तव्य आता वादात सापडलेलं आहे। त्याच्यावरून वाद निर्माण झाला आहे। नवाब मलिक यांचं हे काशीचा घाट दाखवण्याचं वक्तव्य नेमकं काय दर्शवतं हा सवाल आज भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे। कालपर्यंत ज्या पक्षाच्या 25-30 जागा या राज्यात निवडून येत होते, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ते कधी विधानसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले नाही। ते आम्हाला 3.5 जिल्ह्याचे पक्ष सांगताय, त्यांना आम्ही बोलू इच्छितो की इतर भागामध्ये जे आमदार आहेत ते कुठल्या जिल्ह्यातले आहेत त्याच्या माहिती त्यांनी द्यावी। या प्रकारे जे भाष्य करत होते त्यामुळे भाजपला कात्रजचा घाट पवारसाहेबांनी दाखवलेला आहे। आता असंच ते भाष्य करत राहिले ते काशी घाट दाखवण्याचं काम पण पवारसाहेब भाजपला करते। नवाब अलींनी काल असं स्टेटमेंट केलं आहे की देवेंद्र फडणवीसांना पवारांनी कात्रजचा घाट दाखवला, आता काशीचा घाट दाखवतो। काशीचा घाट म्हणजे मृत्यू, काशीचा घाट म्हणजे मृत्यू। नाना पटोले म्हणतात मोदींना मारेल, नवाब अली म्हणतात की यांना काशीचा घाट दाखवू, म्हणजे काय सगळं अंडरवर्ल्ड चाललंय की काय? म्हणजे ह्याला मारू त्याला मारू म्हणजे बंदुका घेऊन फिरतात की काय? काय दहशतवाद चालला आहे आणि कोणाला? 5 वर्ष ह्या देशात ह्या राज्याचे मुख्यमंत्री पवार साहेबांना सुद्धा 5 वर्ष सलग 3 वेळा मुख्यमंत्री होते, 5 वर्ष सलग राहता आलं नाही।